चंद्रशेखर बावनकुळेंचा 6 आणि 7 ऑक्टोबरला कोल्हापूर दौरा. भाजपातील जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बावनकुळे मैदानात आजरा गडहिंग्लज हातकणंगलेमधील नाराज कार्यकर्त्यांची भेट घेणार. काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेऊ. पुण्यातील बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा. नव्या पदाधिकाऱ्यांना बावनकुळेंकडून शुभेच्छा. साताऱ्यामधल्या श्री क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी. बुलडाण्याच्या रहाटी जंगल परिसरामध्ये वाघिणीनं केली नीलगाईची शिकार. वन विभागाकडून सतर्कतेसाठी परिसरामध्ये लावण्यात आले फलक. नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन. मेट्रो 3 ताफ्यामध्ये 8 मेट्रो गाड्या दाखल. पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला 9 मेट्रो गाड्यांची गरज. आता केवळ एका गाडीची प्रतीक्षा. एसटी अस्वच्छ दिसल्यास आगार व्यवस्थापकाला 500 रुपयांचा दंड होणार. राज्यभरात 1 ऑक्टोबर पासून एसटीचे वरिष्ठ अधिकारी स्वच्छतेची तपासणी करणार. मुंबईकरांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती. महिन्याला 1000 अधिक वाहनांची नोंदणी. चारचाकी वाहनांच्या तुलनेमध्ये दुचाकींची संख्या जास्त. पुण्याच्या चांदणी चौकातील सुधारणेसाठी 25 कोटी मोजावे लागणार. उड्डाणपूल बांधल्यानंतर सुद्धा पादचाऱ्यांची गैरसोय. 4 किलोमीटर लांबीचा पादचारी पूल उभारला जाणार. सातारा जिल्ह्यामधल्या कराडमध्ये घरगुती गॅस वाहनामध्ये भरणाऱ्यावर कारवाई. 8 घरगुती सिलेंडर आणि मशीन पोलिसांच्या ताब्यात.